विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत येणाऱ्या काही घटकांचा अभ्यास आपण मागील भागात केला. मागील एका भागात आपण संख्यांच्या मांडणीमधील सूत्र शोधणं आणि चौरसातील प्रश्नचिन्हाच्या जागी असलेली संख्या पर्यायातून शोधून त्या पर्यायाचा क्रमांक रंगवा असे काही प्रश्न समजून घेतले. या भागाअंतर्गत येणाऱ्या पहिल्या 20 प्रश्नांचा अभ्यास आपण मागील भागात केला. आज पुन्हा एकदा 21 ते 40 या प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत, समजून घेणार आहोत कशा पद्धतीने ही प्रश्न सोडवायची आणि उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेत नोंदवायचा. चला जाऊया प्रश्न क्रमांक 21व्याकडे. आता 21व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी या आकृतीत आपल्याला एक वर्तुळ आणि एक या ठिकाणी जे षटकोन दिसत आहे त्या षटकोनात चांदणीच्या आकारात काही अंक दिलेले आहेत. या अंकांचा जर आपण विचार केला तर प्रश्नचिन्हाच्या जागी इथं कुठला अंक येणार तो आपल्याला शोधून काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला करायचं काय बघा, या 4 आणि या 5 गुणाकार करायचा आहे. 4 5 20 आणि ह्या 11 9 बेरीज करायची. म्हणजे हे जे 4 अंक आहेत, एका रांगेत येणारे 4 अंक, त्यातील एका बाजूच्या अंकांचा गुणाकार 20 आणि दुसऱ्या बाजूला येणाऱ्या अंकांची बेरीज सुद्धा 20 येते. हा नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचा. बघा, 8 7 48 38 10 48 मग 9 3 27 होतात. तर 18 या संख्येत कुठली संख्या मिळवली तर बेरीज 27 येणार, तर ती संख्या आहे 9. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 आपला या ठिकाणी उत्तरात बरोबर येतोय. चला जाऊया 22व्या प्रश्नाकडे. प्रश्न 22वा बघा. आता या ठिकाणी काही अंक आपल्याला दिलेत बघा, 13 14 15 12 13 14 15 असे 4 अंक वरच्या भागात आहेत आणि 3 अंक खालच्या भागात इथं प्रश्नचिन्ह आपल्याला दिसते. तर आता इथं आपल्याला काय करायचं बघा, हा 12 आहे, 12 2 24 होत आहेत. त्यानंतर 13 13 3 39 14 14 4 56 म्हणजे याचा अर्थ 12 × 2 13 × 3 14 × 4 तर 15 काय होणार आहे, 5. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 15 5 75 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं का बघा नियम, 12 2 24 13 3 39 त्याच्यासमोर आहे, 14 4 56 त्याच्यासमोर आहे, म्हणून 15 3 15 5 75 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आता इथं बघा आपल्याला काय दिसते, जर आपण या ठिकाणी 21 आणि 4 बेरीज केली तर ती 25 होते आणि 25 तिप्पट केले तर 75 होतात. बघा, तसंच इथं 15 आणि 5 बेरीज केली 20 20 3 गुणलं 60 होतात. तसं 17 आणि 10 आणि 7 बेरीज 17 होतात, 17 3 गुणा 51 आपलं उत्तर येतं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय. त्यानंतर आता इथं बघा, 36 मध्यभागी आहे, 10 आजूबाजूला संख्या बघा, 10 30 14 18 अशा वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत आणि मध्यभागी असलेली संख्या आपल्याला विचारलेली. तर आता इथं आपल्याला काय करायचं, 10 आणि 30 40 होतात, 40 आणि 18 58 होतात, 58 आणि 14 जर आपण केले तर 72 होतात. त्याच्या मध्यभागी 36 दिला आहे, निम्मे आहे. पण तो नियम इथं लागू पडतो का बघा, इथं 30 आणि 30 62 होऊन जातात, 62 आणि 6 68 78 78 4 82 102 होतात, 102 निम्मे 42 येत नाही, म्हणून हा नियम लागू होत नाही. मग आता इथं काय करायचं बघा, हे ज्या बाहेरच्या बाजूला संख्या आहेत यांची सगळ्यांची बेरीज करा. बघा, 3 3 आणि 4 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 8 17 17 आणि 1 18 म्हणजे ज्याचा अर्थ काय बघा, बाहेरील अंकांची बेरीज बाहेरील संख्येतील अंकांची बेरीज आणि ह्या बेरजेच्या दुप्पट केल्यास आपल्याला मध्य संख्या मिळते 36. बाहेरील संख्यांच्या अंकांची बेरीज किती येते, 18 आणि 18 दुप्पट 36 होत आहेत. इथं बघा, 3 आणि 2 5 यांची बेरीज 5 झाली, यांची बेरीज 6 झाली, यांची बेरीज 7 झाली, यांची बेरीज 3 झाली, 7 आणि 3 10 10 आणि 5 15 बघा, 7 आणि 3 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 दुप्पट 42 होतोय. मग आता इथं बघा, यांची बेरीज झाली 7, यांची बेरीज झाली 10 17 17 आणि 2 19 19 आणि हे 5 7 आणि 5 12 12 आणि 10 22 22 आणि 2 24 24 दुप्पट 48 या ठिकाणी आपलं
उत्तर आलं पाहिजे 24 * 48 म्हणून पर्याय नंबर एक आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक बघा, या ठिकाणी आपल्याला 25 दिसतोय. इथं जर आपण बघितलं तर ह्या वर्ग संख्यात बघा 1, 4, 9, 16, 25 या क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्या आहेत. इथं बघा आता 2, 4, 6, 8 आणि 10 या 2-2 फरक असलेल्या समसंख्या आहेत. त्यानंतर इथं बघा, इथं दिसतं तुम्हाला काय 4, 7, 10, 13 आणि 16 3 फरक असलेल्या सर्व संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या. मग आता इथं बघा, क्रमाने जर आपण म्हणल्या तर 1, 8, 27, 64 आणि याच्यापुढे प्रश्नचिन्ह येणार आहे, कारण ह्या सर्व क्रमाने येणाऱ्या घनसंख्या आहेत. बघा, 1 * 2 * 8 * 3 * 27 * 64 * 65 * 125 आपलं उत्तर येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तंतोतंत या ठिकाणी जुळतोय. बघा, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी 3-3 गोल आपल्याला दिसत आहेत प्रत्येकामध्ये. 7 * 5 = 35, 35 मधून 1 गेला 34, 8 * 3 = 24, 24 मधून 1 गेला 23, 16 * 5 = 80, 80 * 80 मधून 1 गेला 79. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 6 * इथं 1 आपली येणार आहे आणि ह्या गुणाकारातून आपल्याला 1 करायचे, 95 आपलं उत्तर आलं पाहिजे. 95 येण्यासाठी हा 1 याच्यात मिळवला तर हे 96 होतील, बरोबर. हा 1 इथं टाकला तर 96 होतील, म्हणजेच 96 6 भागायचं आहे, म्हणजे 66 * 96 म्हणजे 16 आपलं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 3 मधला. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. बघा, ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार याच्यामध्ये 1 वाढवायचं आहे, म्हणजे 96 बघा 16 * 85 म्हणजे 79 1 मिळवला. तसंच आता इथं 96 उत्तर आलं पाहिजे, मग 6 कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर 96 येईल, 16 गुणलं तर. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी आजूबाजूला 4 संख्या दिल्या आहेत, मध्ये 1 संख्या दिली प्रत्येक याच्यामध्ये. बघा, हा 17 आहे, हा 5 आहे, बरोबर. मग आता आपल्याला करायचं काय, 17 * 5 = आणि याला भागा 5 + 1 ने, म्हणजे ह्या 2 अंकांची वजाबाकी आपल्याला करायची, या 2 अंकांची बेरीज करायची, दोघांचा भागाकार करायचा. बघा, 12 / 6 म्हणजे 2 उत्तर येते आपलं. नियम पडताळून पाहू, 22 * 8 तुमचे उरतात 14, 14 * 8 = 6 म्हणजे 14 ने भागितलं तर उत्तर किती येतं, 1, म्हणजे नियम बरोबर आहे. मग आता करायचं काय आपल्याला, 28 * 10 करायचे आहेत 18, 18 * 4 * 2 = 6 करायचे आहेत, म्हणजे आपलं उत्तर किती येतं आहे 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या, इथं 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे, 30 आहे प्रश्नचिन्ह आहे. आपण यांना सगळ्यांना क्रमाने लिहून घेऊ, 2, 6, 12, 20, 30 आणि प्रश्नचिन्ह. बघा, इथं आता काय केलं आहे, याच्यात 4 मिळवले आहेत, याच्यात 6 मिळवले आहेत, याच्यात 8 मिळवले आहेत, याच्यात 10 मिळवले आहेत, पुढे 12 मिळवायचे आहेत, म्हणजे 42 आपलं उत्तर येणार आहे. बघा, 30 + 12 म्हणजेच 42 आपलं उत्तर येतं आहे. बघा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 29. आता 29 काय केलंय बघा, 9 * 4 = 17, 7 * 2 = 41, 10 * 3 = 73, तर 8 * 1 किती, 2017 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, 2017 परीक्षेत. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर नेमकं काय येणार ते आपल्याला शोधून काढायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी 9 * 4 = 17 येतो कसा तो शोधून काढायचा आहे. मग 9 * 4 बघा, 29 प्रश्न, 9 * 4 = 17 कसा तयार होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर 9 वर्ग करा 81 वजा 4 वर्ग, आपला 4 घन 64 वजा करा, 17 उत्तर येतं. बघा, 81 * 64 गेले 17, म्हणजे ज्याचा अर्थ असा, गुणाकारातील पहिल्या संख्येचा वर्ग करून त्याच्यातून दुसऱ्या संख्येचा घन वजा केल्यास आपल्याला 17 उत्तर मिळतंय. बघा, मग आपलं या ठिकाणी पडताळा घेऊन बघू परत एकदा. 7 * 2 = 8 त्याच्यातून वजा करा, म्हणजे 49 * 8 = 41 उत्तर येतंय,
म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला 8 वर्ग करायचा आहे, त्याच्यातून 1 वर्ग घन कमी करायचा आहे, म्हणजे 64 1 गेला, आपलं उत्तर किती येतंय 63. 63 म्हणजे याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक 3 तंतोतंत बरोबर येतोय. पुढचा प्रश्न बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, दोन संख्या 3 त्रिकोणाच्या बाहेर आहेत, 1 त्रिकोणाच्या आतमध्ये दिलेली आहे. आपण आडवी आणि उभ्या संख्यांचा गुणाकार करून बघू काय येतो. बघा 8 × 3 करा 24 होतो, आणि 6 × 4 करा तो पण 24 होतो. बघा तसंच इथं बघा, आता 7 × 6 करा 42 होतो, आणि 3 × 14 करा तो पण 42 होतो. बघा मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 12 × 7 गुणाकार करायचा, 12 × 7 = 84, म्हणजेच या 6 आणि या संख्येचा गुणाकार 84 येणार आहे. म्हणजे 6 कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर 84 होतो. किती 7 × 84 तर 14 × 7 = 84 होतात, म्हणून पर्याय क्रमांक आपला 4 या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 31 बघा, या ठिकाणी मध्यभागी 24 दिलेली आहे, आजूबाजूला आहे 4, 3, 2, 1. आता यांचा जर आपण नीट गुणाकार केला तर काय होतं, बघा आडव्या संख्येचा गुणाकार करा, 4 × 2 = 8, आणि 3 × 1 = 3, आणि यांचा परत गुणाकार करा, 8 × 3 = 24 होतात. इथं पण तसंच करून बघा, बघा 6 × 2 = 12, आणि 5 × 1 = 5 म्हणजे 60 होतात. इथं करून बघा, 7 × 8 = 56, 56 × 3 = 3 म्हणजे 168 बरोबर होतात. मग इथं आता बघा, 6 × 5 = 30, आणि 4 × 2 = 8 म्हणजे 30 × 8 = 240 आपलं उत्तर येतं आहे, पर्याय क्रमांक 2. आता इथं बघा, खूप सोपा प्रश्न आहे, 32 बघा, समोरासमोरच्या संख्या बघा, 71 × 65 गेले, 71 × 65 गेले, बाकी 6 उरते बरोबर, 55 × 49 गेले, म्हणजे समोरासमोरच्या अंकांची वजाबाकी केली तर उत्तर 6 येतं आहे. तसंच बघा, 9 × 3 गेले 6, मग आपला पर्याय काय येणार आहे, बघा 22 × 22 आपल्याला कमी करायचे आहेत. आता इथं आपल्याला पर्याय कोणता आहे असा, की ज्याच्यातून आपण त्या ठिकाणी वजाबाकी केली तर उत्तर आपलं 6 आलं पाहिजे. तर 28 × 22 गेले, उत्तर 6 येतं, म्हणून 28 आपला या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार. 28 × 22 गेले 6, कारण बघा कुठलाच पर्याय असा नाही की त्यांची वजाबाकी 22 केली तर उत्तर 6 येणार, ते फक्त 28 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. आता या ठिकाणी बघा, संख्या आपल्याला काय दिसत आहेत, एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळात 8 संख्या दाखवल्या आहेत, 4 × 4 = 12 आहे, 6 × 6 = 8 आहे, 24 × 24 प्रश्नचिन्ह आहे, आणि 3 × 16 आहे. तर या ठिकाणी आता नेमका कोणता नियम लागू पडतो ते आपल्याला समजून घ्यायचंय. बघा तर या ठिकाणी समोरासमोरच्या संख्या बघा, समोरासमोरच्या संख्यांची बेरीज करून बघा पर्याय सापडतो का, किंवा गुणाकार करून बघा आपल्याला काही उत्तर सापडतं का. तर गुणाकार जर केला आपण, बघा इथून गुणाकार करू, 3 × 6 3 × 16 = 48, 12 × 4 = 48 बरोबर, 12 × 4 = 48, 6 × 8 = 48, म्हणजे समोरासमोरच्या संख्यांचा गुणाकार 48 येतोय. मग 24 आपण कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर 48 येणार, तर 24 आपण 2 गुणलं तर उत्तर 48 येणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय. बघा चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34, 15, 10, 4, 8, 15, 10, 4, 8 याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, बघा 15 × 4 बेरीज केली, 15 × 10 = 15 × 4 बेरीज करा, 15 + 4 करा, 19 होतात बघा, आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं, 10 × 8 बेरीज करून बघा, आणि त्याच्यात 1 = 19 होतो. म्हणजे याचा अर्थ काय, 15 × 4 जी बेरीज आहे ती बेरीज, आणि त्याच्यामधून जर समजा आपण या ठिकाणी 10 × 8 वजाबाकी वजा केली, म्हणजे यांची दोघांची बेरीज आणि यांची दोघांची बेरीज, याच्यात 1 फरक आहे, मग यांची दोघांची बेरीज करा, 30 झाले, यांची दोघांची बेरीज करा, 29 बरोबर होते, मग यांची दोघांची बेरीज करा, 13 होते, मग यांची दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 12, म्हणजे 5 आता 7 मिळवले तर 12 उत्तर येतं. बघा
म्हणून आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागेवर इथं किती येणार आहे तुमचा 7, कारण 7 आणि 5 12, 7 आणि 7 13. आता हा तर खूप सोपा प्रश्न बघा, 35वा. समोरासमोरचे अंक बघा, ह्या समोरासमोरील अंकांची बेरीज करा, ती 30 येते बघा. समोरासमोरील अंकांची बेरीज 30 येते बघा. 8 आणि 22 30, 20 आणि 10 30, 13 आणि 17 20 30, 25 आणि 5 30, म्हणजेच 17 अधिक, वरती 17 आहे त्याच्यामध्ये 13 मिळवले आपण, तर आपलं उत्तर 30 येतं आहे. म्हणजे याचा अर्थ असा, प्रश्नचिन्हाच्या जागी 13 संख्या असेल. आता इथं बघा आपल्याला काय दिसतं आहे, 8 7 11 6 मध्ये 2 आहे बरोबर. मग आता इथं जर आपण बघितलं तर 6 आणि 11 ची बेरीज करा, 6 आणि 11 ची बेरीज येते 17 बरोबर. त्याच्यातून 8 आणि 7 ची वजाबाकी बेरीज वजा करा बघा, 11 अधिक 6, याच्यातून 8 अधिक 7 वजा करा, 5 उत्तर येते बघा. तसंच इथं बघा, 4 अधिक 7 वजा 3 अधिक 2 करा, म्हणजे 11 11 मधून 5 गेले, उत्तर किती येतं 6. मग आपलं इथं काय येणार बघा, 9 आणि 5 यांची बेरीज होईल 14, यांची बेरीज होईल 9, 14 मधून 9 गेले, इथं आपला काय येणार 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 37वा बघा, इथं आता आपल्याला 7 5 आणि 9 दिला आहे, खाली 49 दिला आहे, 8 आणि 12 दिला, इथं 100 दिला आहे, इथं 13 आणि 6 दिला आहे, इथं प्रश्नचिन्ह आपल्याला दिलेलं आहे. तर मग इथं काय करावं लागेल, आता बघा, 9 5 45, 5 आणि 9 ची 9 चा गुणाकार करा, 45, त्याच्यात 4 मिळवा, 49 आपलं उत्तर येतं आहे बघा. इथं पण तसं जे बघा, 8 × 12 करा, 96 96 मध्ये 4 मिळवा, 100 होत आहेत बघा. मग इथं 13 चा आणि 6 चा गुणाकार करायचा आपल्याला 78, 78 मध्ये 4 मिळवायचं, म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 82, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38वा बघा, 38व्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय बघा, समोरासमोरच्यानी ह्या 2 अंकांची बेरीज करा बघा, 7 आणि 5 12, आपलं 7 आणि 3 12, 7 आणि 3 10, 10 चा वर्ग करा, 5 आणि 2 7, 7 चा वर्ग करा, म्हणजे 100 अधिक 49, म्हणजेच 149 आपलं उत्तर येतं आहे बघा. तसं जिथं बघा, 6 आणि 2 8, 8 चा वर्ग करा, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 चा वर्ग करा, म्हणजे 64, 64 अधिक 81 होतात, म्हणजे 145 उत्तर येतं आहे बरोबर. मग इथं 9 3 12 चा वर्ग करा, 144, 6 4 10 चा वर्ग करा, 100, दोघांची बेरीज करा, 244 आपलं उत्तर येतं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39 बघा, आता हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे बघा. इथं आपल्याला काय करायचं, पी 41 39 मध्ये 50 22 Q 65 असं दिलं आहे, तर आपल्याला काय करायचं, पी अधिक 41 अधिक 39 यांची तिघांची बेरीज, तसंच क्यू अधिक 22 अधिक 65 यांची दोघांची बेरीज बरोबर. आणि आपल्याला ह्या ज्या बेरजा आहेत, ह्या 50 × 2 म्हणजे 100 एवढ्या दाखवायच्या आहेत. मग यांची सगळ्यांची बेरीज 100 आली पाहिजे, यांची सगळ्यांची बेरीज 100 आली पाहिजे, कारण हा 50 50 आपण 2 ठिकाणी घेतलेला आहे, 50 च्या दुप्पट केले आहेत, 100 घेतलं आहे. मग यांची दोघांची तिघांची बेरीज 100 येण्यासाठी इथं पीच्या जागेवर काय टाकावं लागेल, तर बघा, पी अधिक 41 आणि 39 म्हणजे 80, हे उत्तर 100 आलं पाहिजे, तसंच क्यू अधिक 87 हे पण उत्तर 100 आलं पाहिजे, म्हणजे इथं पीची किंमत 20 असेल, इथं क्यूची किंमत 13 असेल, 20 आणि 13 म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 4 या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय. आता पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, 10 आणि 15, 10 अधिक 15 25 होतात, आणि 25 च्या तिप्पट केले तर 75 होतात बरोबर. मग आता इथं 25 आहे बरोबर, आता इथं 75 आला पाहिजे आपला. आता इथं 10 आणि 15 जर केले, एक मिनिट, बेरीज नाही करायची आपल्याला, इथं बघा, 10 आणि 15 चा गुणाकार करायचा आहे आपल्याला, 150 होतो आणि त्याच्या निम्मे करायचं आहे, 75 मध्यभागी दिला आहे बरोबर. मग आता याच्याने याचा गुणाकार जसा 150 होतो, तसा याच्याने याचा गुणाकार 150 आला पाहिजे, म्हणजेच 25 150 ला 25 ने आपल्याला भागायचं आहे,
म्हणजेच सहा उत्तर येत आहे, म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपला सहा असेल, कारण पंचवीसच्या सहाचा गुणाकार पंचवीस गुणिले सहा 150 होतात, आणि या 150 निम्मे केलं तर आपल्याला 75 उत्तर आलं पाहिजे, जो 75 आपल्याला मध्यभागी या ठिकाणी दिला आहे, म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपला सहा असेल। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय। बघा, ह्या पद्धतीने संख्यांच्या मांडणीमध्ये नेमकं कोणतं सूत्र वापरलेलं आहे ते सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येणार ती योग्य पर्यायमधून आपल्याला शोधून काढायची आहे, आणि तो पर्याय रंगवायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आमच्या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 5वी इयत्ता 8वी स्कॉलरशिप तसेच NMMS या विषयाचे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाशी निगडीत भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक आणि कमेंट करा, इतरांनाही शेअर करा। आपण सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद।